विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळेच या मायलेकरांचा दुर्दैवी अंत झालाय अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येते आणि या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली. रविवारी सकाळी 7 सुमारास सोलापूर शहरातील रविवार पेठ राजेंद्र चौक परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. सोडा विक्री करून पोट भरणारा अजय गंजी आणि विडी वळून आपल्या मुलांच्या संसाराला हातभार लावणारी शशिकला गंजी या मायलेकरांच्या मनाला चटका लावणारा त्यांचा मृत्यू झालाय. पावसात भिजलेल्या कपड्यांना वाळल्यानंतर काढायला गेल्यानंतर तारेमधील विद्युत प्रवाहामुळे जोराच्या विजेच्या शॉकनं ही मायलेकर दगावली आहेत. या घटनेला विद्युत मंडळाचा गलथान आणि चुकीचा कारभार कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. लग्नाला आलेला मुलगा आणि संसार रथाचं दुसरं चाक अचानकपणे निखळून पडल्यानं गणेश गंजी हंबरडा फोडून रडत होते. घरासमोर जत्रेसारखी माणसं आली होती. विद्युत मंडळ अशा घटनांना कारणीभूत आहे. उडवाउडीची उत्तरं देण्यात विद्युत मंडळाचे अधिकारी आघाडीवर आहेत. या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळेल परंतु गेलेले जीव परत येणार नसल्यानं या परिसरात अजूनही शोककळा पसरल्याचं चित्र आहे. या बातमीचं वार्तांकन केले दादासाहेब निळ, अस्मिता विजन, सोलापूर.